संसदेमधल्या घुसखोर प्रकरणामध्ये आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज संसदेच्या दोन्ही सभागृहात निवेदन करण्याची शक्यता. दिल्ली पोलिसांच्या तपासासंदर्भात अमित शहा संसदेच्या दोन्ही सभागृहात अधिकृत माहिती देण्याची शक्यता. संसदेमध्ये घुसखोरी प्रकरणामध्ये चौघांवरती UAPA अंतर्गत गुन्हा दाखल. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलची माहिती. संसदेमधला घुसखोर भगतसिंह फॅन क्लब पेजच्या माध्यमातून संपर्कात आल्याची माहिती. तर अटकेमधील आरोपी ललित यानं हे पेज आणि ग्रुप डिलीट केल्याची दिली माहिती. संसदेत झालेल्या घुसखोर प्रकरणामध्ये दिल्ली पोलिसांकडून चौकशी सुरू. विविध केंद्रीय तपास यंत्रणांकडूनही संशयितांची कसून चौकशी. गृहमंत्रालयाकडून संसदेच्या सुरक्षा उल्लंघनाच्या घटनेच्या चौकशीचे आदेश. पोलीस महासंचालक अनिश दयाल सिंग यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन. संसदेतील घुसखोरी प्रकरणामध्ये सहा आरोपींचा समावेश. सहापैकी चार जणांवरती अटकेची कारवाई, तर एक जण दिल्ली पोलिसांच्या ताब्यात. सहाव्या आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू. आज इंडिया आघाडीची बैठक. संसदेमधील घुसखोरी संदर्भात करणार चर्चा. विरोधी पक्षनेते राष्ट्रपतींची भेट घेणार. काँग्रेसकडून संसद सुरक्षेसंदर्भामध्ये लोकसभेमध्ये चर्चेची मागणी. गौरव गोगोई यांच्याकडून लोकसभा सचिवालयाला चर्चेसंदर्भात नोटीस. पुणे लोकसभा पोटनिवडणूक घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश. याविरोधामध्ये निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टात अपील करण्याची शक्यता. राज्यांच्या बिघडत्या वित्तीय व्यवस्थापनासंदर्भामध्ये रिझर्व्ह बँकेकडून राज्याची कान उघाडणी. तर राज्यांना आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा सल्ला. मात्र महाराष्ट्राची वित्तीय परिस्थिती तुलनेमध्ये समाधानकारक. देवगिरी निवासस्थानी भाजपा आमदारांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक. विधिमंडळ रणनीतीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता. भाजपचे सर्व आमदार 19 डिसेंबरला डॉक्टर हेडगेवार स्मृतीभवनाला भेट देणार. भाजपा आमदारांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून दरवर्षी हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान मार्गदर्शन केलं जातं. विधिमंडळ अधिवेशनाच्या 5व्या दिवशी 19 मोर्चे निघणार. विविध मागण्यांसाठी मोर्चे विधानभवनावरती धडकणार. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची शुक्रवारी दिल्लीमध्ये भेट घेणार. इथेनॉल आणि कांदा प्रश्नी करणार चर्चा. यावेळी दिलीप वळसे पाटीलही राहणार उपस्थित. दुग्धविकास आणि पशुसंवर्धन विभागाची पुनर्रचना. दोन आयुक्तालयांचं एकत्रीकरण करण्यात येणार. रुबी रुग्णालयावरती कारवाई करण्यासंदर्भामध्ये नागपूरमध्ये बॅनर. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पुण्यातील आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष देणार का? पुण्यातील किडनी तस्करी करणाऱ्या रुबी हॉस्पिटलवरती काय कारवाई केली हे महाराष्ट्राला समजेल का? असा बॅनरवरती मजकूर. जुन्या पेन्शनसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचं आंदोलन. घाटी रुग्णालयातील परिचारकांचं आंदोलन. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतरही जुन्या पेन्शनवरती तोडगा नाही. बैठकीमध्ये कोणताही ठोस तारीख न दिल्यानं राज्य सरकारी कर्मचारी संघटना संपावर ठाम. कार्यारंभ आदेश मिळून सुद्धा मुंबईमधील रस्त्यांची कामं सुरू न करणाऱ्या कंत्राटदारांच्या विरोधामध्ये कायदेशीर कारवाई. मे रोडवेज सोल्युशन इंडिया इन्फ्रा लिमिटेडचं कंत्राट रद्द. दुष्काळी भागाची केंद्रीय पथकाकडून पाहणी सुरू. आज सोलापूरच्या करमाळा आणि माढा तालुक्यातील केंद्रीय पथक पाहणी करणार. केंद्रीय पथकाकडून आज जालना जिल्ह्यामध्ये दुष्काळ पाहणी दौरा. केंद्रीय जिल्ह्यामधील अंबड आणि बदनापूर तालुक्यातील गावांना भेट देणार. मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवरती 7 आसनी शौचालय उभारण्यात येणार. गिरगाव चौपाटीपासून गोराईपर्यंतच्या समुद्रकिनाऱ्यांवरती 24 ठिकाणी 7 आसनी शौचालय उभारण्यात येणार. बेकायदेशीरपणे कबुतरांना चणे आणि इतर खाद्य टाकताना आढळल्यास 500 रुपयांचा दंड. नगरपालिकेचा निर्णय. एमएमआरडीए आता विकासकाच्या भूमिकेमध्ये. घाटकोपर, रमाबाई नगर, झोपडपट्टीमधील 16,574 झोपडपट्ट्यांचं करणार पुनर्वसन. झोपड्यांचं करणार पुनर्वसन. या प्रकल्पातून एमएमआरडीएला सुमारे 5,000 अतिरिक्त घर उपलब्ध होणार. पश्चिम उपनगरांमधील हवेच्या दर्जामध्ये सुधारणा. मात्र माझगाव शिव वरळी आणि BKC इथल्या हवेच्या गुणवत्तेमध्ये मात्र मोठी घसरण. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मेट्रो स्थानक भुयारी मार्गानं जोडणार. CSMT पासून आझाद मैदानापर्यंत 350 मीटर लांब आणि 18 मीटर रुंदीचा सबवे उभारण्यात येणार.
साई दर्शनासाठी शिर्डी ग्रामस्थांना आता ओळखपत्र सक्तीचं. न्यायालयाच्या सुरक्षेच्या आदेशानंतर मंदिर सुरक्षा विभागाचा निर्णय, तर सामान्य भक्तांना नवीन दर्शन रांगेमधून प्रवेश कायम. ललित पाटीलचं शिंदेगाव एमडी कारखान्याच्या मास्टरमाइंड. ललित पाटीलच्याच सांगण्यावरून भूषण पाटीलनं शिंदेगावमध्ये एमडी ड्रग्ज बनवण्याचा कारखाना सुरू केला. चौकशीतून माहिती समोर. सतत गैरहजर राहत असल्याचा आरोप असणारे मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त भालचंद्र गोसावी यांची अखेर बदली. रवींद्र जाधव यांची आयुक्तपदी नियुक्ती. नागपूर एटीएसची भंडाऱ्यामध्ये कारवाई. पिस्तूल आणि 28 जिवंत काडतुसांसह तरुणाला अटक. नाशिकच्या पंचवटीमध्ये 10 लाखांचा गुटखा जप्त. महाराष्ट्रामध्ये बंदी असणारा आणि चोरटी वाहतूक करून गोदामामध्ये साठवून ठेवलेला गुटखा अन्न आणि औषध प्रशासन विभागानं केला जप्त. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या तरुणाला महाराष्ट्र एटीएसकडून अटक. नवी मुंबईमधून गौरव पाटील या तरुणाला महाराष्ट्र एटीएसकडून अटक. काश्मीरमध्ये धावणार वंदे भारत. जम्मू ते श्रीनगर असा प्रवास 3.5 तासांमध्ये होणार शक्य. अरुणाचल प्रदेशमध्ये रात्री या मोसमातील पहिली बर्फवृष्टी. काल रात्रीपासून सलग बर्फवृष्टी. बर्फवृष्टीमुळे पर्यटकही आकर्षित. काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या ठिकाणाहून 351 कोटी रुपये जप्त केल्यानंतर सोन्याचा खजिना शोधण्यासाठी आयकर विभाग सज्ज. आयकर विभागाकडून धीरज साहूंच्या घरी खोदकाम करण्यात येणार. वित्तमंत्री निर्मला सीतारामन आज लोकसभेमध्ये नवं विधेयक सादर करणार. सीमाशुल्क वाढणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष. गुजरातमध्ये आपला मोठा धक्का. आमदार भूपेंद्र भयानी यांची पक्षाला सूडचिठ्ठी. भाजपमध्ये करणार पक्षप्रवेश. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 18 डिसेंबरला हैदराबादच्या दौऱ्यावर. 5 दिवस दक्षिण भारताचा दौरा करणार. देशभरामध्ये 834 रुग्णांमागे केवळ 1 डॉक्टर उपलब्ध. केंद्र सरकारची संसदेमध्ये धक्कादायक माहिती. दिल्लीमधील फतेहपूर बेरी परिसरामध्ये गोदामाला भीषण आग. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट. अर्जुन पुरस्कारासाठी मोहम्मद शमीच्या नावाची शिफारस. खेलरत्न अवॉर्डच्या शर्यतीमध्ये बॅडमिंटनपटू सात्विक आणि चिरागही. टीम इंडियापुढे T20 मालिका वाचवण्याचं आव्हान. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आज अखेरचा T20 सामना. आता अमेरिकेमधील वॉलमार्टमध्ये मिळणार मेड इन इंडिया सायकल. युएसमधील भारताचे राजदूत तरणजीत सिंग संधू यांनी व्यक्त केला आनंद. 1 जानेवारीपासून वाहनांच्या किमतीमध्ये वाढ करण्याचा मर्सिडीज बेंझचा निर्णय. त्यानुसार कंपनी आपल्या काही मॉडेल्सच्या किमती 2% वाढवणार. अॅनिमल नंतर आता रामाच्या भूमिकेमध्ये झळकणार रणबीर कपूर. रामायणच्या शूटिंगला लवकरच होणार सुरुवात. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.